भाजप आमदार राम कदम यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली आहे. पवार मराठ्यांकडे दुर्लक्ष करणारे आहेत. मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना अधिकार काय असा सवाल करत भाजप आमदार राम कदम यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली आहे. जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव होतो हे जेव्हा दिसलं तेव्हा घाई गडबडीत न टिकणारं आरक्षण देणारे तुम्ही आणि आता आरक्षणाबाबत बोलताय. अहो या देशातलं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, जे तुम्हाला न्यायपालिकेत टिकवता आलं नाही आणि आता जे या सरकारनं दिलंय त्या आरक्षणाबाबत तुम्ही बोलणार. तुमची ही दुटप्पी आणि वेगळी भूमिका मराठा समाजाला पूर्णपणे ठाऊक आहे.